अयोध्येतल्या राम मंदिरात आज अभिजित मुहूर्ताचेर श्री राम मूर्तीचो प्राणप्रतिष्ठान सुवाळो झालो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठान सुवाळ्याचे यजमान आशिले. हातात रुप्याचो कळस घेऊन जेव्हा प्रधानमंत्री गर्भकुडीत पावले आणि मंत्र उच्चारान प्राणप्रतिष्ठा सुवाळो जेव्हा सुरू झालो तेव्हा फक्त भारतीय मदीच न्हय तर संसारातल्या लोकांत एक नवो उत्साह दिसून आयलो. प्राणप्रतिष्ठा झाल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देवळा भायर येऊन जमिल्ल्या साधू संतांक आणि भाविकांक नमस्कार केलो. या वेळार लोकांमध्ये एक नवो उत्साह दिश्टी पडटालो. उपरांत झाल्या खासा सुवाळ्यात प्रधानमंत्र्यांनी साबार भाविकांक परबी दिताना सांगले की ईश्वरीय चेतनाचो साक्षी जाऊन आज तुमच्या मुखार हांव उभो असा. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगले की आयच्या इतिहासिक आणि पावन खिणाक भारतातले दरेक नगर आणि दरेक गाव अयोध्या धाम झाला. सगळे मार्ग श्रीराम जन्मभूमीकडेन येऊक लागल्यात. प्रत्येकाच्या मुखान राम नाम असा आणि प्रत्येकाचे डोळे भक्तीन आणि आनंदान भरल्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखेली मोहन भागवत हांणी सांगले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या यत्नाक लागूनच हे भव्यदिव्य राम मंदिर जावपाक पावले. फुडाराक तांच्याच कृपेन भारतात राम राज्य येतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सुवाळ्या निमतान हरवळेच्या रुद्रेश्वर देवळात पूजा करून आशीर्वाद घेतलो. या वेळार उलयतना ताणी सांगले की पुराय संसारात आयचो दीस आनंदाचो दीस असा. गोंयकारांमध्ये तर नवी उमेद आणि आस्था दिसून येता. अयोध्येतल्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमित्त साधून गोयात कसिनो आज सकाळी 8 ते दनपारा 4 मेरेन बंद आशिले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिसा हे कॅसिनो बंद असतले अशी घोषणा मॅजेस्टिक प्रायडाचे संचालक श्रीनिवास नाईक हांणी केली. त्यानुसार आज हे कॅसिनो बंद उरले. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे निमित्त साधून गोयचे कलाकार सागर नाईक मुळे हांणी मिरामारच्या दर्यादेगीर श्रीरामाची रेवेची कलाकृती तयार केल्या. या संदर्भात उलयतना कामगार आणि येणावळ मंत्री आतानासिओ मोन्सेरात हांणी थंय भेट देऊन सागर नाईक मुळे हांची तोखणाय केली. अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या कलाकारांमध्ये एक नवी उर्बा निर्माण केल्या. रांगोळी कलाकार सुनील पिळगांवकर हांणी आपली भक्ती दाखवित 15x33 फुटाची रांगोळी दिवचले बिळगांवच्या शांतादुर्गा देवळात साकारल्या. आज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमतान साखळेच्या राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि 111 फुटाची अगरबत्ती पेटवून पुराय साखळेत राममय वातावरणाक सुरुवात केली. बांबोळीच्या केशव बळीराम हेडगेवार स्कुलाच्या भुरग्यांनी पणजे बोगदेवाक देवळाकडल्यान महालक्ष्मी मंदिरा मेरेन भव्य आनंद यात्रेचे आयोजन केले. श्रीराम माता सीता आणि श्री हनुमानाच्या भेसात भुरग्यांनी आणि पालकांनी लेगीत ह्या रॅलींत वाटो घेतिल्लो. पुराय पणजे परिसर रामनामाच्या जल्लोषात भरून गेल्लो.